कुठे चाललाय त्याला भूक लागली खाली घेऊन जाणे त्याला खाली घेऊन खाली घेऊन जाणे त्याला भूक लागली मम्मीला काहीतरी द्यायला सांगा त्याला पुरी वगैरे आहे ते अरे जरे आईला पुरी द्यायला सांग समोरच्याच घरात आमच्या काय आले हो नागसाप आलाय ना नाही शोधा लागले तर साप पकडणारे आलेत आणि आम्ही पण चाललोय बघायला कुठे होता आणि फक्त इथे एवढंच राहिलं तर मग त्याला त्याने माझ्या असं बुटीतलं पाणी घ्यायला लागले असं असं करा ते हलतलं म्हणून फुसफुस करायला लागले हात तिचा बाई कडाई करून थांबलंय मी तिथून आलं वय आतमध्ये इथून आला मग आम्ही बघत थांबलो आम्ही कुठे जाऊन असं तिथेच आहे अजून गॅप मध्ये जायला वाटत नाही तिकडे आला तर सगळे पडाय पळाय पळ पळायचं इकडे तिकडे हा जरा मोकळ्या जागेवरती काय त्याला सांभाळू ना कसलं भयानक काय थांबा 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 तू बाहेर जाईपर्यंत थांबा त्याला तर बर्नी पाहिजे बर्नीत घालायचं त्याला बर्नीत जो काय काय मोकळी मोकळी मोठी म्हणजे तेवढी छोटी बर्नी पाहिजे ना तुम्हाला किंवा पिशवी पिशवी जवळ जास्त जाऊ नका सर हे नको जवळ जास्त जाऊ तिथे साईडला ठेवा तुम्ही जाऊ नका जवळ जास्त असं सर पुरलं चावायला लागलं बाई नको माई आई आरवलं कशाला घेऊन आलीस हे चालत म्हणजे मला रात्री जिहरी बसली माझ्या थांब जरा ती पिशवी घट आहे का बघा अगोदर काय टेन्शन हमा त्यांच्यात आहे काय बघून पिशवी घट नाही जाते जाते घ्या आता तिकडे कुठे घेण्या लागले थांब देतच पळायचा नाही पाते अंग फक्त रिवर ते उलट येईल एवढंच बघ डेंजरस आहे लागलंय जरा त्याला फणाच्या कसं जाय ते मम्मी बाजूलो मम्मी मी करायला लागलो बाजूलो फुसफुस फुसफुस करायला लागले होते तुम्ही तिथल्या बाजूला ते पाटी म्हणून डक्का मारेल नाही हो ते घाबरतात ना प्राणी सगळी हे करू नका अशी त्याला त्रास होणार गर्दी केली की जरा घाबरतात हलणारे वस्तू दिसल्या ना जास्त होते त्याला तिकडच्या साईडने जाऊ काय जा ओ थांबा जरा बाजूला गेलं 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 फुत्कार करायला लागलाय अजून ते
हे थांबा कुठे वाला बाबा आता कसं रे तुला विष्णू काय कसं रे म्हणजे आता ते नेऊन सोडणार त्यांनी नेऊन सोडणार ग त्यांनी ते सोडून देत खर ए ए छोड्या तुम्हाला पण जे काठी पण माणसाला तुम्ही काय दुसरी काठी घेणार नाही बरोबर आहे फुटकार कसले जोर जोर तिथे शांत तेवढ्याशात मावलं सांगते मावायला काय ते तसं काय नाही पण ते राधी ते सुद्धा घाबरते की हो त्याला वाटते असणार राम सुद्धा कोणतरी मारायला आला ठीक केला तसं वाटत असणार ना त्याला पण आणि हे पण असं धरताना ना त्यांना लांबच धरायला पाहिजे होय ते जवळ धरून त्याच्यातून पण जाऊ शकते ते जातेच की ते हे बाहेर येतातच ना दात येतात बाहेर पोरगीची वेळ चांगली होय त्या समोरचं हे ना मी पत्राचं टाकलंय घाबरवते हात लावल्याशिवाय पाणी काढून धरून धुवायला लागले नाही ते हात खाला लागले तुझा नाही चालत त्यांना सोडायला कसं जमणार ए दगड दगड घेतले ना दगड हातात घेतले ना त्यानं दगड घेतले ना हातात ते ना कुठे म्हणजे प्रशिक्षण घेतलं तुम्ही नाही असं इंटरेस्ट ह्याला सदाशिव नाही तुम्हाला बघितलं की तुम्ही टीव्हीवरती मध्ये बघितलं ना तिकडे देणार तिकडे जाऊन त्याला आता हे करणार चांगलं आहे चांगलं काम करतंय आमच्या म्हणजे सोयाकडचं पण एक आहे नाव काय संतोष रेडेकर म्हणून आपल्या गडिंग हां तो तिकडचा तो तिकडचे आमच्या इकडचे साप वगैरे असतील ना तो पकडतो त्याने सांगितलं शाळेत त्याने कार्यशाळा पण भरवली म्हणजे कसं मुलांना भीती वाटते ना ते आमच्या ढोलघरवाडी आता ते कोरोनामुळे सगळं बंद झालं तर आम्ही जातोय तिथे अच्छा हां ते मध्ये व्हिडिओ बघितलेले युट्यूबला वगैरे व्हिडिओ होते त्यांचे ओव्हरमध्ये आम्ही दोघं जण आहे खंडू पाटील आणि मी म्हणून संतोष जोशी दोघं नाही येत ऍक्च्युली तुमचा नंबर असायला पाहिजे कारण काय कधी पण कुठे भेटला काय इकडे जास्तच बाईंच्याकडे लोक काय करतात मारतात तो विषारी बिनविषारी तो आपल्या जीवाची काळजी करतो आम्ही जशी आमच्या जीवाची काळजी करतो तसं तो पण आपल्या जीवाचीच काळजी करतो परवा याच्यापेक्षा मोठा स्पेक्टिकल होता एकदम म्हणजे ब्लॅक कलर हा ब्लॅक कोबरा आजचा ब्लॅक नाही व घेऊन आहे विषारी कुठे 1-2% फक्त विषारी साप आहे घोणस एक परत मन्यार परत फुरस आणि नाग त्यातले हे क्वचितच दिसतात ना तर बाकी आपल्याला वाटते ना मन्यार जास्त असतात मन्यार जास्त इकडे वरती नाग नाही काय झालंय खालती मोर जास्त झाल्यामुळे इकडे सगळे बरोबर ते मारतात ना इथं पण आणून ठेवायला पाहिजे मोर आता काय मोर इथं पण आणून ठेवायला पाहिजे काय तर बोलायचं जरास आई म्हणते आता हे असं सासरी तर बोलायचं मग आई माझ्याकडे कधी येणार काय येते बाई बघू का ग बाई बरी अगोदर बस इकडे बस 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 या बस ग बस इथे खुर्चीवर बस खुर्चीवर बस बस खुर्ची हा आणि मग एवढं शिकल्यात हे झालं त्यांच्याकडे यायचं 4 दिवस झाला माझ्या नातीने कष्टात ना बाहेर पडल्या शाळा शिकून माझ्या नाती खूप चांगले आहेत आई एवढं नव्हतं करत नको विचारतो त्यात मग आम्ही चल चल म्हणजे तर येई नसतो तुला शेतातच राहायचं असतंय माझ्या मागे शेतात जायचं आणि माझ्या लेखी म्हणजे राहत नाही दिवस कष्ट करून माझ्या लेखीतनं शिकली नातीस ना माझ्या लेखीचे लई कष्ट केली लेखी म्हणून शिकली शाळा नव्हती माझ्या लेखीची शिकवली आई
हुशार होते माझ्या नाती म्हटल्यावर शिकल्या आणि त्याच्यात मग कष्ट खाऊन माझ्या लेकी शिकून गेली बसल्या. काय ते आरव बाद आहे, आरव मला त्रास होतोय, माझ्याकडचा फोन काढून घेतोय, मला फोन देत नाही असं म्हटलं म्हणजे लगेच बंद करणार आणि चांगलं चांगलं बोल माझ्याबद्दल म्हणून बोल बोल नाही बोल बोल सुरू आहे बोल बोल नाही सर बोलले की आणि आरवली बाद आहे मला फोनच येणार नाही म्हटलं काय लगेच बंद करायचं फोन. तर आज ऍक्च्युली ही कारल्याची भाजी धनश्रीने केलेली आहे. तर याच्या मागचे कारण असं होतं की मम्मीच कारल्याची भाजी करणार होती पण मला ही कारल्याची भाजी धनश्रीला करायला लावायची होती म्हणून मी तिला खोटं सांगितलं की तुला आई आई आईला तुझ्या आजची भाजी खायची. मला आवडलेली का भाजी? नाही भाजी आवडलेली पण तू करणार नाही हे मला माहित होत. मला माहित होत तुला हे कळलं काय नाही. थांब 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 काय होतं माहिती काय, ही भाजी मम्मी करणार होती पण मला हे काम तुला लावायचं होतं आणि मला माहिती होतं तू करणार नाहीस कारण तुला आज शेवटचा दिवस म्हणजे तुला मम्मीच्याच खायचं ना. म्हणून मम्मीला म्हटलं की मम्मी थांब मी एक गेमच करतो म्हणलं आणि तुला कोणतं सांगितलं आईला तुझ्या आजची भाजी खायची. अगं पण ह्यात मला एक चांगलं झालं काय म्हणजे तू भाजी केली असती तर मी खाल्लीच नसती ती कारल्याची. मी कारल्याची करणारच होतो खरं आईसाठी केलो ना आईला शुगर मी कारल्याची करणार आहे. कारल्याची भाजी जरा टेस्ट येईल आईला तू केलीस नसतीस ती भाजी का बस तू. मला जर आई म्हटली असती कर मम्मीने म्हटले तरी म्हणतेस तसं मला काही प्रॉब्लेम होता भाजी करायला. मला माझ्याच हातची कारल्याची भाजी मला आवडते तर कारण मी कारल्याची भाजीची रेसिपी दाखवली खरंच कडू होत नाही भाजी एक खाणारा दोन भाकरी खाते. तर आज कोवाड मध्ये आमची खुश आहेस तू का बस. खुश मी नेहमी मी सासरी बी खुश आणि माहेरी बी खुश मला काही टेन्शन नाही पण जरासं ते फ्री असतोय ना माहेरी आपण आठ दिवस येतो दहा दिवस येतो कोल्हापूरला म्हणून एकच दिवस येणार आहे म्हैस म्हैस म्हैसच आहेस की तू मग गोरी म्हैस. मग आता येणार आम्ही कधी दसऱ्याला येणार जेव्हा आमचं घर प्रॉपर सगळं होईल कारण सगळं बांधकाम वगैरे व्हायचं पूर्ण तेव्हा प्रॉपर सगळं होणार तेव्हा पूर्ण व्यवस्थित घर झाला तो पण ब्लॉग दाखवे येणार. आणि आता काय मम्मीला म्हटलं तुम्ही मोदकाची रेसिपी मागितलेला भाकरीची रेसिपी मागितलेला तर आज सगळ्याच रेसिपी होणार आहेत. भाकरीचं रेसिपी आज मम्मी देणारच आहे. आज तुम्ही बघालच भाकरी कशी जबरदस्त करते मम्मी. मम्मीला घेतो अगं थांब ना दोन मिनिटं मी सांगते. तर माझी सुट्टी खूप छान अशी गेली कधी आली आणि कधी गेली समजलीच नाही. आणि सासरी जाताना मी फार खुश आहे कारण मला तिकडं पण आवडतं आणि इकडं पण आवडतं मला इकडे पण आवडतं मला काही प्रॉब्लेम नाही पण जरा सुट्टी असते पण आय एम हॅपी. तिकडे जाऊन आता परत स्वतःच्या जेवण करायला लागणार. आईतं भाकरी मिळणार नाही बाबा करते ती कधी कधी कंटाळा सरी ह्यानी बी करते बाबा करते कधी 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 म्हणजे कधी कधीच करते म्हणजे काय चाललंय तुझं मम्मी मोदक करायची मोदक पण ह्या मोदकाची रेसिपी गणपतीच्या आधी दोन दिवस मिळेल तुम्हाला. हो लवकर नाही लवकर नाही देणार ही रेसिपी तुम्हाला गणपतीच्या दोन दिवस आधी मी रिलीज करेन कारण हे मोदक अगदी अप्रतिम करते मम्मी उकडीचे आणि सोप्या पद्धतीने सांगते. सो दोन दिवस आधीच आता मी शूट करून ती हे करून ठेवणार आहे. अरे मम्मी दोन दिवस कसं काय तू स्वच्छता विषयीचे नादात लागाल नाही तिथंच हे पडलं तिथंच ते पडलंय कधी आज आता कुठे काय पडलं हिला तर ही चिरा लागल्या म्हणून पडलंय. झाले की मग भाजी झाली वगैरे करायची करून गेलं करून घेतो की काय बघायला लागलायस मोबाईल वर ही गाडी कोण दिली तुला कळतंय ते हा ही गाडी कशी घेऊन जायची जाताना आता अरे अरू अरू लक्षच नाही शेंबडा कुठला
बर आता आम्ही दोडक्याची भाजी करून घेतो नंतर कमी.